या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. काय घेतले क्यों बोलाय हमको? हा ग मी दुकान तसं तू गुड सोडून आलोय. हा नाही तो क्या अब ऐसा क्या हुआ है? ए असू दे, मला अर्जुन सोबत खेळायला मिळालं. काय गे शिटले, अजिंक्य के बारे में कुछ पता चल गया क्या? म्हणजे हे सांगायला बोलवलंयस का? नाही, माझ्याबद्दलच बोलायचं होतं. तुझ्याबद्दल? घरातल्यांनी अजिंक्य परत येणार नाही असंच ठरवलंय, पण मी नाही. मी एक निर्णय घेतलाय, तोच तुम्हाला सांगायचा होता. कसला निर्णय? मी आर्मीत जायचा निर्णय घेतलाय. काय अगं शीतल, हे आता नवीन काय? ये क्या नया नाटक शीतले? अगं अर्जुन अजून लहान आहे आणि तो मोठा होईपर्यंत त्याला तुझी म्हणजे आईची गरज आहे. एक तो पहिले से अजिंक्य के साथ ये सब हुआ है, अब तो ऐसी बात कर रही है. अजिंक्य संग काय भी झालेलं नाही, ते सुखरूप जिवंत आहेत हे पक्क माहिती आहे मला. पण अग तुला आर्मीत जाव असं का वाटतंय? खर तर यांच्याच मनात असावं असं वाटतंय मला. अर्जुन जेव्हा पोटात होता का नाही, तेव्हा मुलींसाठी भरती निघाली होती. सगळ्यात आधी मला फोन करून बोलून दाखवलं होतं यांनी. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यात न कायम असंच वाटायचं. ते गेल्यानंतर लई दिवसांनी माझ्या मनात विचार आला होता, पण तेव्हा मन कच खात होत. पण आता नाही, आता असं वाटतंय की त्यांच्या माघारी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. अगं उगच भावनी होऊन काय तर निर्णय नको घेऊ. म्हणजे मी काय तुझ्या विरोधात नाही, पण मला हे सगळं पटतंय असं पण नाही. इतक्याचं असं झालं, आजाचा अजून पत्त्या नाही. 5 महिने झालं आणि तुझा आहेस म्हणजे. शीतले, एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तुझा आजोबर लग्न झाल्यावर तू आर्मी बद्दल बोलायचीस तेव्हा तुझ्या डोळ्यात वेगळीच चमक होती. मला असं वाटायचं की तुला आर्मी आवडती, पण मला वाटायचं की आजी आहे म्हणून. पण आता मला कळलंय तुझ्या लय मनापासून इच्छा आहे ना, तर मी आहे तुझ्या संग. माझा निर्णय झाला आणि तो पक्का आहे. फक्त तुम्ही बरोबर राहा.